माहुली मध्ये महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी सुरू। सध्या जिकडे तिकडे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना दिसत आहे। रामटेक तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरत असते। यात प्रामुख्याने आदिवासी भागातील गुप्तगंगा, आंबाखोरी, गुगल डोह, खुमारी तसेच पारशिवणी तालुक्यातील घोगरा अशा अनेक ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरत असते। पण यावर्षी प्रथमतःच मनसर जवळील माहुली गावात भूतनाथ देवस्थान माहुली येथे महाशिवरात्री निमित्त भव्य दिव्य मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या भव्य कार्यक्रमाचे आयोजन या गावात प्रथमतःच करण्यात येत आहे। हे मात्र विशेष, पेंच नदीपात्राच्या डाव्या भागाला उंच टेकडीवर भूतनाथ देवस्थान परिसर असून बघण्यास अतिशय सुंदर आणि देखणा आहे। भूतनाथ देवस्थान हा पेंच नदीच्या कडेला असल्याने भाविकांना हा परिसर अगदी रमणीय व अविस्मरणीय असणार आहे। या ठिकाणी शिवशंकराच्या मूर्तीचे विशेष महत्त्व आहे। सन 2013 साली भूतनाथ देवस्थान माहुली येथे शंकराची 25 फुटाची मूर्ती त्याच ठिकाणी तयार करण्यात आली व 150 किलो वजनाचे महादेवाचे त्रिशूल उभारण्यात आले आहे। या तयार करण्यात आलेल्या मूर्तीची पूजा महाशिवरात्रीच्या पर्वावर रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल करणार असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थ बंटी जयस्वाल यांनी दिली। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण माहुली येथील ग्रामस्थ करीत आहेत। आयोजन मंडळीतर्फे सर्व भाविकांना भूतनाथ देवस्थान माहुली येथे शंकराच्या दर्शनासाठी यावं अशी देखील विनंती केली आहे। आपल्या पुढाकार 24 तास समाचार न्यूज चॅनलतर्फे भाविकांना विनंती आहे की सर्व भाविकांनी एकदा नक्की माहुली येथील भूतनाथ देवस्थान येथे जाऊन भगवान शिवशंकराचे दर्शन घ्यावे। प्रतिनिधी पंकज चौधरी सोबत पुढाकार 24 तास समाचार, रामटेक, नागपूर।